नमस्कार, आज आपण आहोत सातारा या ठिकाणी। सातारा या ठिकाणी असलेलं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालय सातारा, आणि आपण या ठिकाणी आता चर्चा करणार आहोत या कार्यालयाचे अधिकारी भट साहेब यांच्याशी। या कार्यालयाचं जे काही काम आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं उद्योगांना भेटी देऊन त्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण तपासणी करणे, त्यामध्ये सांडपाणी, हवा, त्याचबरोबर घनकचरा आणि ध्वनी इत्यादी प्रकारची जी खबरदारीचा उपाय का घ्यावा या संदर्भात आता आपण बातचीत करतो आहे माननीय भट साहेब यांच्याशी। नमस्कार, मी लिंबाजी सुरेश भट, उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपप्रादेशिक कार्यालय सातारा। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्य बाबत आपल्याला थोडक्यात माहिती देतो मी। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे जलप्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा 1974, हवा प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा 1981 व पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत जे कायद्याची अंमलबजावणीचे कार्य करते किंवा कार्यरत आहे। आता उद्योगाच्या बाबतीत सांगायचं तर सुरुवातीला आम्ही कन्सेंट टू इस्टॅब्लिश, उद्योग स्थापना करण्यापूर्वी त्या उद्योगाने ऑनलाईन ॲप्लिकेशन, आता आमच्याकडे सर्व सिस्टीम जे ऑनलाईन सगळं झालेलं आहे, इवन कन्सेंट टू इस्टॅब्लिश ऑनलाईन, त्याला डॉक्युमेंट्स आहे ते आधार कार्ड, उद्योग आधार, सी एस सर्टिफिकेट, NOC ग्रामपंचायत, लोकल स्थानिक स्वराज्य संस्थेचे असेल तर हे बंधनकारक आहे त्यांना, ते 5 डॉक्युमेंट्स आमच्याकडे कंपल्सरी आहेत। आणि मग आता ॲप्लिकेशनसुद्धा ऑनलाईन भरलं जातं ते उद्योगाकडून। मग उद्योग स्थापना करण्यापूर्वी त्याचे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, कुठल्या कॅटेगरीचं आहे, रेड, ऑरेंज, ग्रीन ह्या, आणि व्हाईट कॅटेगरीमधून CPCBनुसार व्हाईट कॅटेगरीचंसुद्धा ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं तर त्याला नॉन पोल्युटेडमध्ये म्हणतो आपण, त्याला व्हाईट कॅटेगरीचं कन्सेंटसुद्धा ऑनलाईन ग्रँट केलं जातं। आणि ग्रँट केलेलं कन्सेंटसुद्धा उद्योगातील काही स्क्रुटनी असेल तर ते स्क्रुटनी 7 days पूर्तता करण्यासाठी आम्ही त्यांना ईमेलद्वारे सगळं पाठवलं जातं, आणि त्याला कन्सेंट कुणाकडं आहे ते सुद्धा त्यांना ऑनलाईन पाहता येते, आणि प्रिंट काढूनसुद्धा त्यांना अपलोडसुद्धा ऑनलाईन आम्ही करतो। त्याप्रमाणे ते उद्योग कन्सेंट इस्टॅब्लिशसाठी अर्ज करतात। ज्यावेळेस उद्योग कन्सेंट इस्टॅब्लिशसाठी अर्ज करतो त्यावेळेस त्याने काय करणार आहे, त्याची प्रक्रिया काय, त्यामधून सांडपाणी निघत असेल तर सांडपाण्यासाठी काय यंत्रणा उभा करणार आहे, हवा प्रदूषण होत असेल तर त्या हवा प्रदूषण नियंत्रणासाठी काय उपाययोजना करणार आहे याची सविस्तर माहिती। हजारडस वेस्ट असेल तर तो हजारडससाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र एनवायरो पुण्याला रांजणगावला एक फॅसिलिटी आहे, त्याचा मेंबर आहे का, ह्याचीसुद्धा आम्ही कागदपत्र तपासणी करून त्याला संमतीपत्र कन्सेंट टू इस्टॅब्लिश देतो। आणि ज्यावेळेस तो कन्सेंट टू ऑपरेटला येतो त्यावेळेस त्याच्याकडे ती यंत्रणा बसवली आहे का नाही याची पाहणी करून त्याला कन्सेंट टू ऑपरेट म्हणजे उद्योग चालू करण्यासाठी संमतीपत्र शहनशाह करून दिले जाते। आणि संमतीपत्र दिल्यानंतर तो रँडमाइज शेड्यूलसुद्धा आमच्याकडे व्हिजिट शेड्यूल येते, आणि किंवा सरप्राईज व्हिजिटसुद्धा त्या उद्योगाला दिले जाते। त्याप्रमाणे त्या दोषी आढळल्यास त्याला संमतीपत्र दिलं जातं आणि पुढील कार्यवाहीसाठी उच्चस्तरीय यांच्याकडे कार्यवाहीसाठी ऑनलाईन त्यांना पत्र पाठवलं जातं। घरगुती सांडपाणी म्हणजे नागरी वस्तीमधून जे निघणारं सांडपाणी आहे, घनकचरा आहे, त्याची अंमलबजावणी 2016 नोटिफिकेशनप्रमाणे करण्यात येते, आणि ह्याच्यावर माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकासुद्धा घेण्यात येतात। मग घरगुती सांडपाणी जे आहे त्याच्यावरती सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा, त्याला आपण सिवेज ट्रीटमेंट प्लॅन म्हणतो, ते बसवण्यासाठीसुद्धा सर्व नगरपालिकांना बैठकीनुसार आणि संमतीपत्र घेण्यासाठीसुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे। आणि वर प्रत्येक वेळी माननीय जिल्हाधिकारी, नगरपालिका प्रशासन यांच्यासमवेत बैठका घेऊन आता आमच्या काही नगरपालिकेलासुद्धा 30 आपल्या जिल्ह्यातल्या नगरपालिकेला आमच्या हेड ऑफिसलासुद्धा बोलवलं आहे 30 आणि 31 त्यांच्यासाठी काय मी करणार आहे। आणि आमच्या मंडळातर्फेसुद्धा त्यांना विना DPR दाखल करण्यासाठीसुद्धा 2 lakh विना म्हणजे व्याज घेतात, त्यांना पैसे फंड्स आमचे प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आपल्या देशामधलं एकमेव राज्य आहे सुरुवातीला प्लास्टिकवरती बॅन आणणारं, आणि सिंगल यूज प्लास्टिकला तर आता तारच नाही की, आणि कॅरीबॅग आपण तुम्ही बाजारामध्ये बघितलं असेल कॅरीबॅगचा पूर्णपणे वापर कमी झालेला, न वापरतच नाहीत त्याच्यावरती बंदी असल्यामुळं। आणि त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण प्रत्येक जिल्ह्याला कापडाच्या बॅगासुद्धा वाटलेल्या आहेत, आणि सर्व लोकांना आव्हान केलं तर लहान मुलं सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा काही शाळांमधील लहान मुलंसुद्धा शाळेतील मुलंसुद्धा प्लास्टिक गोळा करून ते आमच्या संस्थेला किंवा जे रिसायकल होते त्या युनिटला दिलं जातं प्लास्टिकचं। काही आता काही बाजारामध्ये ते प्लास्टिक कॉर्डसुद्धा आपण
मोठे कारखाने आहेत त्यांनासुद्धा बंदिस्त केलेले आहेत, म्हणजे प्लास्टिकचं उत्पादन कमी केलेलं आहे त्यामुळे. आणि सर्वांना आव्हान आहे की ते प्लास्टिकचा वापर करणार नाही अशी त्यांच्याकडून शपथसुद्धा घेतलेली आहे आम्ही त्यावेळी लहान मुलांना. आणि शाळेमध्ये पर्यावरणविषयक असल्यामुळे अजून त्यात फरक पडलेला आहे. त्यासाठी जनजागृती, लोकांनी जनजागृती करणे आणि लोकांना जास्तीत जास्त सहभाग करून प्लास्टिकच्या न वापराबाबत जनजागृती करण्याचे हाती घेतलेले आहे. आता लोकांना आव्हान आहे आमच्या प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे, काही उद्योगाबाबत जर तक्रारी असेल तर तुम्ही ऑनलाईन आमच्याकडे सुद्धा पोर्टलवरती तक्रार मेल करू शकता. पोर्टलला आमचे कंप्लेंट आहे, कंप्लेंट कॉलम आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही ऑनलाईन करू शकता किंवा हार्ड कॉपीसुद्धा करू शकता किंवा आमच्या व्हॉट्सअपवरती किंवा आमच्या सेल नंबर मी देतो तुम्हाला 75 88 0 48 223 यावरती जरी आम्हाला सांगितलं तरीसुद्धा त्याच्यावरती आम्ही दखल घेतो. आणि त्या उद्योगावरती किंवा ज्या पर्यावरणावरती जे घटक आहे त्याला त्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जे हानी करत असेल त्याच्यावरती उचित कार्यवाही करण्याचं आम्ही शाश्वत आवाहन देतो सर.